वाशिमच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। युवासेनेच्या वतीने कार्यालयामध्ये संभाजी महाराज जयंती साजरी झाली। यावेळी जयंती साजरी न करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड मार्गावर धावत्या ट्रकने अचानक पेट घेतला। हा ट्रक कोळसा भरून नागपूरच्या दिशेने येत होता। ट्रक मध्ये 40 टन कोळसा होता, तो पूर्ण जळून खाक झाला। ट्रकला आग लागताच ट्रक चालकाने ट्रक मधून उडी घेतली आणि स्वतःचा जीव वाचवला। नागपूर जिल्ह्यातल्या कळमेश्वर लगतच्या वरोडा इथं जिनिंग प्रेसिंगला आग लागली आणि आगीमुळे जिनिंग कंपनी परिसरात सर्वत्र धूरच धूर झाला। आग नेमकी कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये आणि घटनास्थळी 4 अग्निशमन वाहनं दाखल झाली। आग विझवण्यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू केले। या घटनेमध्ये कुठली जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती कळते। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन। नालासोपाऱ्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारनं अचानक पेट घेतला। पहाटे 4 सुमाराला ही घटना घडली। वसई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं। परिसरातल्या टवाळखोरांनी कारला आग लावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय। वाडा तालुक्यातल्या बिलोशी इथल्या टायर कंपनीला भीषण आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे। भिवंडी अग्निशमन दल आणि वसई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी त्यावेळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। शॉर्ट सर्किटनेही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। बदलापूर टिटवाळा रस्त्यावरच्या 10 गाव पोई चौका सिमेंटचा कंटेनर घरामध्ये घुसला आणि मोठा अपघात झाला। या अपघातात 2 बाईक आणि 1 कारचा कंटेनर खाली दबून मोठं नुकसान झालंय। चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला। मुंबई गोवा महामार्गावर माणगाव नजीक मोगवली पुलावर भरधाव ट्रकनं एसटी बसला समोरून धडक दिली। या अपघातामध्ये एसटी बसमधले 6 ते 7 प्रवासी जखमी झाले। जखमींना माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या अपघातामध्ये बसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सह्याद्रीची उंची म्हणजे